अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। खासदार विनायक राऊत यांचा चेहरा फक्त निवडणुकीपुरता दिसतो, नंतर जनतेला विनायक राऊत दिसत नाही, त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहेच। परंतु या मतदारसंघात किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास 3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास शिवसेना युवा नेते उद्योजक सतीश आचरेकर यांनी व्यक्त केला। आमचे किरण सामंत साहेब जे लोकसभा उमेदवारीसाठी आग्रही आहेत, यांना लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत आणि धनुष्यबाण हीच निशाणी हवी। धनुष्यबाण ही निशाणी या ठिकाणी प्रत्येक घराघरात पोचलेली आहे। बघा, युती करून आज ज्यालाही तिकीट मिळेल त्याची विजय ही निश्चित आहे। कारण विनायक राऊत साहेबांबद्दल आम्ही कोणाला सांगण्याची काही गरज नाही, कारण येत्या 10 वर्षात फक्त 2 महिने हा चेहरा दिसतो। 2 महिन्यानंतर कोणीही कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही युवकाने सांगायचं की हा चेहरा कोणासमोर येतो। हे असं जर गोष्ट घडत असेल फक्त प्रचार करण्यासाठी यायचं आणि प्रचार झालं की कुठच्या खोलीत गायब व्हायचं हा प्रकार असेल तर कुठल्याही मतदाराचं मत नसेल की या माणसाला मत घालावं। आणि त्यामुळे नक्कीच सांगतो, किरण सामंत साहेब हे धनुष्य बाणावर जर उभे राहिले तर नक्कीच 3.5 लाखाने मताने किरण साहेब उभे निवडून येतील। तसंच आज रत्नागिरी जिल्ह्यात जसं लीड मिळेल या प्रकारची चर्चा आहे, त्याच्यापेक्षा नक्कीच लीड किरण सामंत साहेबांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही मिळेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। करणं हा उद्देश असा आहे की किरण सामंत साहेब जे या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रही आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित व्हावी आणि ही शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरच व्हावी। कारण शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी पोचलेलं आहे आणि त्यासाठी इथले प्रत्येक युवक हे त्या चिन्हाच्या परिचयाचे आहेत। त्यात किरण सामंत साहेब यांचं जसं कार्य तसं काम करण्याची पद्धत रत्नागिरीत आहे, त्याच प्रकारची पद्धत या ठिकाणी सिंधुदुर्गातही आहे। आणि याचं उदाहरण म्हणून हे तुम्हाला जे एवढं यंग पिढी या ठिकाणी दिसते, प्रत्येक यंग माणसांचं, यंग पिढीचं, तसंच उद्योजकांचं, व्यावसायिकांचं, अनेक क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं हे असं आहे की नवीन चेहरा हवा आणि हा नवीन चेहरा म्हणजे हा विकासाचा नवीन चेहरा हवा। लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचं। आणि ज्या प्रकारे भाजपमधनं नारायण राणे साहेब जसे आग्रही आहेत, तसेच शिवसेना धनुष्यबाण शिंदे गटामधून किरण सामंत साहेबही आग्रही आहेत। ज्या प्रकारे प्रत्येकाचं मत मांडण्याचे अधिकार आहेत त्याप्रकारे आम्ही मत मांडत आहोत। आणि आम्ही आमचा पक्ष हा समजून आम्ही एवढंच सांगू की आमच्या पक्षाला जर तिकीट मिळाली तर आम्ही बहुदैक्य मताने ही निवडणूक जिंकू। तशीच जर दुसऱ्या पक्षाला किंवा अन्य भाजप पक्षाला नारायण राणे साहेबांना देखील तिकीट देण्यात आली तर जसं आमच्या वरिष्ठांचे आदेश असतील त्या आदेशांचं आम्ही पालन करू। काम करण्याचे आदेश येतील त्याप्रकारे आमचं काम नक्की राहील। गोष्ट म्हणजे किरण सामंत साहेब हे असे नेते म्हणून प्रसिद्ध झाले की ज्या ठिकाणी कोणताही माणूस त्यांच्यापर्यंत पोचू शकतो, त्यांचा फोन हा कुठल्याही टायमासाठी अवेलेबल आहे, त्यांना कोणीही फोन करून आपली कामं सांगू शकतो, आपल्या अडलेला विषय तात्पुरती ज्या स्वरूपात असेल त्या स्वरूपात तो मिटू शकेल। त्यांचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत आणि सर्वसामान्यांची मत देताना हीच एक अपेक्षा असते की जो नेता आम्ही निवडून देऊ त्या नेत्याने आपल्यासाठी खालच्या पातळीवर येऊन काम करावं। आणि किरण सामंत साहेब हे नक्कीच खालच्या पातळीवर येऊन काम करतात, त्यामुळे आमचं सगळ्यांचं मत आहे हे किरण सामंत आले तर नक्कीच या राजकारणाचा लोकांचा इंटरेस्ट वाढेल। तरुण पिढी असेल, युवक असतील, तसेच व्यावसायिक असतील, सुशिक्षित लोक असतील, बेरोजगार लोक असतील, कारण प्रकल्प आले पाहिजे, उद्योग वाढले पाहिजे, या दृष्टिकोनातून सगळ्यांसाठीच भविष्य एक चांगल्या दृष्टिकोनातून पुढे जाईल असं आम्हाला वाटतं। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।